तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. थंबनेल आणि टायटल बघून समजलं असाल तुम्ही आज कुठे आलो इथे. आता जाऊया तिकडे आपण. आता माझ्यासोबत आहे ते गोट्या, आपला कुक मित्र. म्हणजे मागच्या व्हिडिओ भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, आपण मोगाबाडी गेलेली. रसाळगडाचा पहिला ब्लॉग जो आहे तो आपण केलेला, तिकडे पण आपल्यासोबत होता. तर आता जाऊया आणि टर्टल फेस्टिवल आहे ते एन्जॉय करूया. समोर दिसते ते बोटिंगसाठी आहे समोर तिकडे त्या साईडला. आणि चला जाऊया आता आणि मजा घेऊया. मजा धमाल मस्ती सगळं भेटणार आहे बघायला आपल्याला. शिमग्याच्या याच्यामध्येच सगळं आता मध्येच ते चालू झालेलं आहे टर्टल फेस्टिवल. आणि तोंडाचा रंग बघून समज असा रंग म्हणजे मी जोरात झालेली आहे आपली. तर जाऊया आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळ. चला तर मित्रांनो पोहोचल्या तर गोगरच्या बीच समोर. इकडे साईड समोर दिसतो तो गोगर बीच. या साईडला गेलं तर अजगुरी रोड आणि आपल्याला जायचं ते त्या साईडला राईट साईडला. तर जाऊया आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच. तर फायनली आलेलो आपण बघा समुद्र किनाऱ्याकडे जाणारा मार्ग. आपण राईट साईडला गेलं तर दाबो साईडला जातो रस्ता आणि आता जातोय आपण लेफ्ट साईडला इकडे. सर इकडे सर जायचं समोर बीच भेटेल तिकडे. बाकीची माहिती ती तुम्हाला बीचवर गेल्यावर मी सांगतो. तर मित्रांनो फायनली पोहोचलेले आपण डेस्टिनेशनवरती आपल्या. हे बघा समोर जे तुम्हाला नेट दिसत आहे त्याच्यामध्ये आतमध्ये अंडी घातलेली आहे सगळी कासवाने. आणि त्याच्या आतमध्ये ते सगळं बघतात की कुठल्या अंड्यामध्ये कासवाच्या पिल्लं बाहेर आलेली आहेत. आणि त्यानंतर ते त्यांना समुद्रात सोडली जाते. त्याची माहिती आपण पण घेऊया आणि भेटूया आपण थोड्या वेळातच. तर इसवी सन 2012 ते 13 चालू केलेली आहेत. घरड्याची संख्या तेव्हा 9 होती. अंडी संख्या होती ती 1084 होती. आणि समुद्रात सोडलेली पिल्ले जी होती ती 375 होती. बघा सगळी डिटेल तुम्हाला समोर दिलेली आहे. त्यानुसार आत्ता पण आता 2024 चालू आहे. तर बघूया आता कशाप्रकारे. तर टोटल त्यांची आत्तापर्यंत अंडी जी सोडून म्हणजे अंड्यांची संख्या जी होती ती 53338 एवढी होती. समोर तुम्हाला दिसत असेल बघा आतमध्ये. आता ती पिल्ले सगळी एकत्र करतायत आणि त्यानंतर मग ते समुद्र सोडायला निघणार आहे. तर तेव्हा आपण त्यांच्याकडे माहिती पण घेऊया आणि सगळी प्रॉपर तुम्हाला डिटेल्स सांगूया कशाप्रकारे असतात, किती वाजता वगैरे कासव सोडतात आणि टायमिंग काय, कोणत्या महिन्यामध्ये हा आपल्याला बघायला भेटतं. तर मित्रांनो ठीक 6 कासवांची पिल्लं आहेत ती समुद्र सोडण्यात येतील. आणि आता तिथं बॅरियर टाकतात म्हणजे छोटं कुंपण घडतात कारण तिथे कोणाला प्रवेश नसतं. त्यामुळे आता तिथे समोर बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण इकडनं असं बॅरिएट करतात ते. आणि तिथे जाऊन ते कासवांची पिल्लं सोडणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार. कासवांची पिल्लं पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार. आता कासवांची पिल्लं आता घेऊन येतात आणि आता इकडनं समोरच्या दिशेने जाणार आणि तिथं कासवांची पिल्लं सोडल्या जाणार. हे बघा सुरू झालेला आहे. दिशा दिसतो तुम्हाला समोर होती 428 टोटल संख्या आहे कासवच्या पिल्लांची. त्यातले काहीच कासव जगतात ना मामा. बरोबर. तर मित्रांनो आपण आहे जे ठिकाण आहे ते म्हणजे घॉगरमधनं दाबो साईडला जो रोड जातो तिथे आल्यानंतर एक मंदिर आहे. तिथनं आज जायला रस्ता येतो. तिथनं लेफ्ट मारतात की सरळ आल्यानंतर मग अशी बघितली व्हिडिओमध्ये. तिकडनं आल्यानंतर दर रोज संध्याकाळी 6 कासव फेस्टिवल जो आहे म्हणजे कासवाला सोडण्याचा पिल्लांना सोडण्याचा कार्यक्रम असतो. 6 सुरू होतो. आणि तुम्ही कोणत्याही कासवच्या पिल्लाला हात लावायचा प्रयत्न करू नका कारण त्यांच्या रिस्ट्रिक्शन परिसर दिलेले असतात इथे. आणि त्याच्यामुळे कसं काही वेळेला निर्माण होतो कारण
काही वेळेस तिथं पडल्यानंतर त्याला दुखावत होण्याची चान्सेस पण बऱ्याच प्रमाणात असतात. त्यामुळे शक्यतो आल्यानंतर तुम्ही फक्त बुकिंगच्या चालण्यात काही फोटो वगैरे काढू शकता, पण ते लांबच, त्यामुळे त्याची काळजी नक्की घ्या. तर मित्रांनो, मागाशी बघितलं तुम्ही अशा प्रकारे कासवांनी आपला प्रवास केलेला आहे. हजारातनं एकच कासव आपल्याला म्हणजे समुद्रात त्याचं जीवन जगतं. आणि त्याच्यानंतर आपण थोडी त्यांना माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की इथे पण कासवाने अंडी घातलेली आहेत आणि त्याच्याच पण घातलेलं आहे, कारण ती कासवाची अंडी सुरक्षित राहायला पाहिजेत म्हणून. आणि ती पावसाचा इटला पासून आजकोलीपर्यंत इथे कमीत कमी 6 कासव मित्र काम करतात. तर त्यांचा जो पिरियड असतो म्हणजे नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंत हा कासवांचा पिरियड असतो, म्हणजे कासव इथे येऊन अंडी घालतात. शक्यतो मेन जो कासवाचा अंडी घालायचा हे असतो ते मार्च ते एप्रिलमध्ये असतो, तेव्हा जास्त अंडी घालतात. आज कासवाची कमीत कमी अंडी म्हणजे कासवाची पिल्लाची समुद्रामध्ये गेली ती 428 होती. म्हणजे बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात. मागच्या आपण जेव्हा आलेलो व्हिडिओ काढायला तेव्हा आपल्याला फक्त 55 कासवांची पिल्लं बघायला भेटलेली आणि सकाळी आज 20 पिल्लं फक्त बघायला भेटलेली प्रेक्षकांना म्हणजे पर्यटकांना. आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे आपला लाभ एवढा चांगला दिवस चांगला गेला की 428 पिल्लांचं आपण समुद्रांना बघितलं कशाप्रकारे गेली ती. तर पर्यटकांना एवढीच विनंती की आल्यानंतर कधी कोणत्याही दिवसाला हात लावू नका, लांबून त्याची जेवढी जास्त तुम्ही मजा घेतात तर तुम्ही त्याचा प्रयत्न नक्की करा. आणि नियम पाळलात तर बरं होईल, कारण तुम्ही जर नियम पाळलात तर बाकीचे पण नियम पाळतील. आणि कोणत्याही प्रकारचे घाण कचरा करू नका जेणेकरून त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्या साईडला म्हणजे बाग बीच आहे तिकडे त्या साईड या हंगामामध्ये असं 700 आसपास वरती झालेली आहे. हा बागे साईडची पिल्लांची गड्डी सगळी वेगळी 8000 आसपास पाहिजे. कासवाचं जे वजन असतं ते साधारण किती किलो असतात? 40 ते 50 एवढं जास्त असतं. हे कशा म्हणतो काय म्हणू असू शकते की एकदम छान प्रकारे माहिती भेटलेली आपल्याला. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच, तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त